कल्लाप्पना मगेन्नावर यांचा आदर्श घेऊन कर्म करीत राहावं. अरुण फरांडे. डोळ्यासमोर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जनहितासाठी कर्म करीत राहिल्यास प्रत्येकांकडून मोठे कार्य होतेच. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार शिरगुप्पी शुगर वर्क्सचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पना मगेन्नावर यांनी छोट्या छोट्या कामातून कारखानदारांपर्यंत पोहोचले. हा प्रवास माणसाचे मोठेपण दाखवतो. आजच्या युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन कर्म करीत राहावं असं प्रतिपादन शिरगुप्पी कारखान्याचे मुख्य व्हीपी अधिकारी अरुण फरांडे यांनी कागवाड येथे बोलताना केलं. माजी आमदार शिरगुप्पी शुगर वर्कचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पना मगेन्नावर यांचा 77वा वाढदिवस कारखाना स्थळावर कामगारांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून संचालक महावीर सुगन्नावर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष कटारे, निवृत्त मुख्य शेती अधिकारी के ए पाटील, कौतुक मगेन्नावर, कारखान्यातील सर्व विभागातील मुख्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी कारखान्यातील कर्मचारी एच आर वीरेंद्र जाठर, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी, विद्याधर धोंडारे, प्रवीण चौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. सरकारला उत्तर देताना माजी आमदार कल्लाप्पना मगेन्नावर म्हणाले, घरातील वडीलधारी मंडळी आई वडिलांनी संस्काराचे बाळकडू पाजल्याने मी घडलो. यातून छोटे मोठे काम करत बहुजन हिताय साध्य करण्यासाठी कारखाना उभा केला. या सर्व कामाचं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं अशी कृतज्ञतेची भावना भावनिक होऊन त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी गावातील संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन मगेन्नावर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महानकारी न्यूजसाठी कृष्णा तेकन्ना, कागवाड. ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.